कर्नाटक येथे छोटे मोठे उद्योग करणारे तसेच मोलमजुरी करणारे राजस्थान येथील 2500 मजूर कोरोनामुळे संचारबंदी काळात अडकून होते. आपल्या मायदेशी राजस्थान येथे कंटेनर मधून जात असताना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर त्यांना पकडलं. त्यावेळी कर्नाटक सरकारने या सर्व मजुरांना येथे एक दिवसाची जेवणाची व्यवस्था केली. तसेच कर्नाटक सरकारच्या 66 बसेसमधून एकूण 2500 लोकांना प्रवास करत राजस्थान सीमेवर सोडण्यासाठी निघाले असल्याचे कर्नाटक पोलीस अधिकारी यांनी यावेळी सांगितले. कर्नाटक से आ रहे ये लोग बेंगलोर और उधर से होसपेट हुबली धारवाड ऐसा दूसरी दूसरी जगह में रहने वाले है. ये काम करने वाले है. पानीपुरी बेचने वाले और दूसरा आइसक्रीम वगैरह बेचने वाले काम है रस्ते पे. बाद में ये लोगों को उधर तक कैसा भी आए कौन सा भी गाड़ी से आए तो वो ये कंटेनर में और ट्रक में ऐसा चढ़ के पूरा टार्पल गिरपल ओढ़ के लेके आ रहे थे. हम लोगों ने उनको फाइंड आउट किया. फाइंड आउट करके वो कंटेनर गाड़ी से इनको नीचे उतार के फिर एक दिन कल शाम का खाना पीना पूरा व्यवस्था किया. इनका रहने के लिए व्यवस्था किया और सुबह में हम अपना कर्नाटक गवर्नमेंट ने इनको गाड़ी का प्रोवाइड किया. DC साहब ने SP साहब ने सभी लोग मिलके हमारे पुलिस वाले और रेवेन्यू वाले सभी लोग मिलके इनको RTO वाले और KSRC कर्नाटक स्टेट कॉरपोरेशन वाले बसेस प्रोवाइड करें. वो बसेस में उनको हम लोग लेके जा रहे हैं. अभी हम लोग उनको राजस्थान बॉर्डर तक लेके जाके उनको उनका डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब को हैंड ओवर करके वापस आ जाएंगे. ट्रेलिंगा हाँ उधर कुछ भी नहीं मिल रहा था इसलिए राजस्थान जाने का था. 20 में अटक गए थे बॉर्डर पर. अभी जा रहे हैं. सहायता किया हमारा. अभी राजस्थान से हैं बेंगलुरु से आ रहे हैं. क्या हुआ उधर? कुछ व्यवस्था नहीं था ना खाने पीने की इसीलिए उधर राजस्थान जा रहे हैं अभी घर पे. अच्छा तो कौन छोड़ रहा है अभी आपको? सरकार छोड़ रही है कर्नाटक की. अच्छा, सर वहाँ की जो गवर्नमेंट है बीजापुर की सर उन्होंने फैसिलिटी अच्छी की. सारे बंदोबस्त की अच्छा किया सर हमने. गाड़ी में बैठने के पहले कैसे जा रहे थे आप? सर उसमें टैंकर लारियों में आ रहे थे सर. बीजापुर सारे आदमी इकट्ठे थे सबको इसमें शिफ्ट किया हुआ है सर. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सायंकाळी ही मंडळी कर्नाटक बसने दाखल झाली तेव्हा त्यांना साईबाबा संस्थानच्या वतीने सर्वांना भोजनाचं पाकिट वाटप करण्यात आलं. साईंच्या नगरीत कोणीही उपाशी राहणार नाही असे यावेळी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलंय. कर्नाटकमधून राजस्थानला 2438 जे मजूर आहेत त्यांना जे कर्नाटकमध्ये काम करायला गेले होते आता 65 बसेसमधून कर्नाटकामधून राजस्थानला घेऊन जाण्यात आलेलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी साई संस्थाला विनंती केली की त्यांचं जेवणाची काही व्यवस्था होऊ शकते का. ते लोक जवळपास निघून 2 दिवस झालेत आणि त्यांची जेवणाची व्यवस्था साई संस्थामार्फत करण्यात आलेली आहे. साई संस्थांनी यापूर्वीसुद्धा 1000 लोकांना रोज जे खात्यावरती पोलीस बांधव आहेत गरजू आहे अपंग आहेत अनाथ आहे त्यांची जेवणाची व्यवस्थापन करतो आहे. आणि यामध्येसुद्धा नेहमीच साई संस्थांनी जे काही नॅशनल कॅमिटी आली असेल आपत्ती आली असेल ते पुढाकार घेतलेला आहे. तसाच एक भाग म्हणून आजसुद्धा आपण 2438 लोकांना जे कर्नाटकमधून राजस्थानला चाललेले आहेत त्यांची जेवायची व्यवस्था केलेली आहे. या सर्व मजुरांना राजस्थान सरकारच्या ताब्यात देण्यात येणार असून प्रत्येक बसमध्ये यांना बसवण्यात आलंय. संस्थांच्या वतीने प्रत्येक बसमध्ये 50 भोजन पाकिट आणि पिण्याचे पाणी देखील देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी.